कन्या राशीच्या मुलींचा स्वभाव। एक, 12 राशींपैकी सगळ्यात मजेशीर रास। 2, द्विस्वभावी असल्याने सतत गोंधळलेला स्वभाव। 3, स्त्री राशी आहे त्यामुळे परावलंबित्व असते। हे लोक दुसऱ्यांवर इतके डिपेंड असतात की घराला लावलेले कुलूपसुद्धा दुसऱ्यांकडून चेक करून घेतात। 4, आणि नाही कोणी मिळाले तर लावलेले कुलूप असं चेक करतात की जवळपास लोंबकळत आहेत असं वाटतं, आणि परत थोड्या वेळाने यांच्या मनात जास्त ओढलं म्हणून तुटलं तर नसेल ना असं वाटतं। 5, पार्किंगमध्ये गाडीला लॉक लावतात, किमान 4 वेळा नक्की लॉक लागला आहे का हे चेक करतात। 6, सतत कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेतात, प्रश्न विचारून भांडावून सोडतात। 7, बौद्धिक रास असली तरीही कायम गोंधळलेले व्यक्तिमत्व असते। 8, स्वतःचं टेन्शन दुसऱ्यांच्या माथी मारून हे लोक निवांत होतात। 9, प्रवासात ड्रायव्हरचं हृदय बंद पडलं तर काय होईल हे असले प्रश्न त्यांना पडतात, कधी कधी शेजाऱ्यांनाही विचारतात। 10, समय सूचकता असली तरीही धरसोड वृत्ती असते। 11, मनाचा थांगपत्ता अजिबात लागत नाही, कारण यांच्या मनात काय चालू आहे हे त्यांनाच माहीत नसतं, कारण गोंधळलेलं व्यक्तिमत्व। 12, स्वच्छता नाही म्हणून हात किती वेळा धुवावे हे यांच्याकडून शिकावं। 13, त्यातही कोरोनामध्ये सगळ्यात जास्त कोण जर हात धुवत असेल तर हे कन्या राशीचे लोक। 14, समजा या राशीच्या व्यक्ती दवाखान्यात गेल्या की आजूबाजूला रोगांचे लक्षणांचे फोटो असतात ना, ते फोटोंवरून आपल्याला हाच रोग झालेला असेल का असे यांना वाटते। 15, संशय वृत्ती असते पण त्यात कुतूहल असतं, आणि त्यातही त्या कुतूहलाची इतकी चिरफाड होते की काय विचारू नका। 16, अतिशय हिशोबी व्यक्तिमत्व, बाजारात पाठवलं तर हुज्जत घालून किंमत केल्याशिवाय वस्तूला हातसुद्धा लावत नाही। 17, उत्तरा नक्षत्रात जन्म असेल तर अतिसरळ मार्गी असतात। 18, हस्त नक्षत्रात जन्म असेल तर कल्पनाशक्ती अफाट असते, विनम्रता असते। 19, चित्रा नक्षत्रात जन्म असेल तर अधूनमधून चिडचिडेपणा येतो व्यक्तिमत्वामध्ये,